नमस्कार विद्यार्थिनींनो, माझे नाव प्राध्यापक विक्रांत पादशाह, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय, कर्वेनगर, पुणे 52, असिस्टंट प्रोफेसर, डिपार्टमेंट ऑफ कॉमर्स, श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय येथे ॲडमिशन घेण्यासाठी ॲडमिशन फॉर्म जो भरावायचा आहे त्याचा डेमो मी आपल्यासमोर दाखवत आहे। तर चला या डेमोला आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण आपले सुटेबल ब्राउजर ओपन करून या ठिकाणी आमच्या विद्यापीठाची वेबसाइट एंटर करायची आहे। वेबसाइट आहे www.siddhivinayakcollege.org। वेबसाइट अशा पद्धतीने ओपन होईल आणि वेबसाइट ओपन झाल्यानंतर आपल्या उजव्या बाजूला ऑनलाइन ॲडमिशन म्हणून आपल्याला आयकॉन दिसेल। या आयकॉनवर आपण क्लिक करायचे आहे। क्लिक केल्यानंतर ऑनलाईन ॲडमिशनची विंडो आपल्यासोबत ओपन होईल। या ऑनलाईन ॲडमिशनच्या विंडोवर ज्या इन्फॉर्मेशन दिलेल्या आहेत त्या आपण केअरफुली काळजीपूर्वक वाचायच्या आहेत। तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचे जे डॉक्युमेंट ॲडमिशनच्या संदर्भात दिलेले आहे ते आहे ॲडमिशन प्रोसिजर बुकलेट। या बुकलेटमध्ये फॉर्म कसा भरायचा याची अतिशय संपूर्ण आणि समर्पक माहिती दिलेली आहे। तर हे बुकलेट आपण या ठिकाणी क्लिक करून डाउनलोड करायचे आहे। ते आपल्या कम्प्युटरवर डाउनलोड होईल आणि हे बुकलेट संपूर्णरित्या व्यवस्थित वाचून त्यामध्ये जी काही माहिती दिलेली आहे त्या माहितीच्या आधारे आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे। तर आपण हे बुकलेट ओपन करूया। तर यामध्ये सर्वप्रथम आपण महाविद्यालयाची वेबसाइट ओपन करायची आहे आणि आपल्या उजव्या बाजूला असणाऱ्या ऑनलाईन ॲडमिशन यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी जो ऑनलाईन फॉर्म असेल तो ऑनलाईन फॉर्म आपण ओपन करणार आहोत। यामध्ये 3 पेजेस आहेत। तर पहिल्या पेजवर स्टुडंट डिटेल्स, दुसऱ्या पेजवर पॅरेंट और हजबंड डिटेल्स आणि तिसऱ्या आणि शेवटच्या पेजवर सब्जेक्ट सिलेक्शन, पेमेंट डिटेल्स अँड अदर इन्फॉर्मेशन आहे। ही सर्व माहिती आपल्याला योग्य प्रकारे फॉर्ममध्ये एंटर करायची आहे। त्यानंतर ॲडमिशन फी पेमेंट हा या फॉर्मचा महत्त्वाचा भाग आहे। जर आपण ग्रँटेबल कोर्सला म्हणजेच BA मराठी आणि BCom मराठी या कोर्सला ॲडमिशन घेत असाल तर या ठिकाणी जो अकाउंट नंबर दिलेला आहे या अकाउंट नंबरवर आपल्याला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे NEFT किंवा RTGSच्या माध्यमाने। आणि महाविद्यालयातले जे इतर नॉन ग्रँटेबल कोर्सेस आहेत BCom इंग्लिश मीडियम, BBA, BSc, MA, MCom हे जे नॉन ग्रँटेबल कोर्सेस आहेत या कोर्सेसला आपण ॲडमिशन घेत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा ऑनलाईन पेमेंट NEFT आणि RTGSच्या माध्यमाने करायचे आहे। त्याचा अकाउंट नंबर, IFSC कोड या बुकलेटमध्ये दिलेला आहे। ओके, आपण NEFT किंवा RTGS केल्यानंतर आपल्याला जी रिसीट मिळेल ती रिसीट आपण सांभाळून ठेवायची आहे। ती रिसीट आपल्याला फॉर्ममध्ये अपलोड करावयाची आहे। ज्या कॅन्डिडेट्सला इन्स्टॉलमेंट घ्यावयाचे असतील, इन्स्टॉलमेंटमध्ये फी पे करावायची असेल अशा कॅन्डिडेटने इन्स्टॉलमेंट फॉर्म जो आपल्या वेबसाईटवर या ठिकाणी उपलब्ध आहे तो फॉर्म डाउनलोड करायचा, तो फॉर्म भरायचा आणि त्याला स्कॅन करून या मेल IDवर pooja.d@siddhivinayakcollege.org या ठिकाणी आपण पाठवायचा आहे। ओके, त्यानंतर या फॉर्ममध्ये काही डॉक्युमेंट्स आपल्याला अपलोड करायचे आहेत। तर यामध्ये कॉमन डॉक्युमेंट्स आहेत। यामध्ये आहे मार्कशीट ऑफ लेटेस्ट एक्झाम पास, आधार कार्ड, पॅन कार्ड, अंडरटेकिंग बाय कॅन्डिडेट हा फॉर्म सुद्धा आपल्या वेबसाईटवर अवेलेबल आहे, सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट आणि ट्रान्झॅक्शन रिसीट हे कॉमन डॉक्युमेंट आहेत। आणि त्यानंतर अदर डॉक्युमेंट जे आहेत त्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट, ट्रान्सफर सर्टिफिकेट, मायग्रेशन सर्टिफिकेट जे अदर युनिव्हर्सिटी स्टुडंटसाठी आहेत, त्यानंतर गॅप सर्टिफिकेट जर तुमचा काही गॅप असेल शिक्षणामध्ये तर त्यासाठी, मॅरेज सर्टिफिकेट अँड गॅझेट कॉपी जर तुमचा नावात बदल असेल तर त्यासाठी, कास्ट सर्टिफिकेट
जे कास्ट स्टूडंट आहेत त्यांच्यासाठी आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट असे जे डॉक्युमेंट आहेत हे डॉक्युमेंट सुद्धा आपल्याला या फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत आणि हे सर्वचे सर्व डॉक्युमेंट आपल्याला पीडीएफ फॉर्ममध्ये डाउनलोड करायचे आहेत की ज्यांची मॅक्झिमम साईज ही 2 MB असायला हवी. आपला फोटो आपण सेपरेट अटॅच करणार आहोत आणि उर्वरित डॉक्युमेंट हे आपल्याला पीडीएफ फॉर्ममध्ये मर्ज करायचे आहेत आणि मॅक्झिमम त्याची साईज 2 MB असायला हवी आणि ते सर्व डॉक्युमेंट्स आपण फॉर्ममध्ये अपलोड करावयाचे आहेत आणि जी डॉक्युमेंटची फाईल आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत त्या फाईलचं नाव आपलं फर्स्ट नेम आणि लास्ट नेम असं असायला हवे म्हणजे ती फाईल आम्हाला आयडेंटिफाय करता येईल. तर या ज्या काही कॉमन सूचना आहेत या सूचना प्रॉपरली आपण लक्षात घ्यायच्या आहेत की जेणेकरून आपल्याला फॉर्म भरायला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर चला प्रत्यक्षात आपण हा फॉर्म भरून बघूया. ओके, तर या ठिकाणी ऍडमिशन फॉर्म लिंक आपल्या ऑनलाईन ऍडमिशन विंडोवर आहे त्यावर आपण क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर हा मिसपॅकचा फॉर्म जो ऍडमिशन फॉर्म आहे तो आपल्यासमोर ओपन होणार आहे. तर सर्वप्रथम यामध्ये पहिला टप्पा जो या फॉर्मचा असणार आहे तो आहे स्टुडंट डिटेल्स. स्टुडंट डिटेल्स आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी ऍडमिशन इयर 2020-21 यावर क्लिक केले करायचं आहे ते ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर क्लास म्हणजे आपल्याला कुठल्या क्लाससाठी ऍप्लिकेशन करायचं आहे ऍडमिशन घ्यायची आहे. तर या ठिकाणी 11th commerce 12th commerce BBA फर्स्ट इयर सेकंड इयर थर्ड इयर FY BCom English SY BCom English TY BCom English FY BCom Marathi EY SY BCom Marathi TY BCom Marathi FYBA SYBA TYBA FYBSC SYBSC TYBSC FYBSC Computer Science SYBSC Computer Science TYBSC Computer Science MA Economics फर्स्ट इयर MA Economics सेकंड इयर MA English फर्स्ट इयर MA इंग्लिश सेकंड इयर MCom फर्स्ट इयर आणि MCom सेकंड इयर हे सर्व ऑप्शन उपलब्ध आहेत. यापैकी योग्य तो ऑप्शन आपण निवडायचा आहे. तर या ठिकाणी मी FY BCom English हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर डीड यू स्टडी फ्रॉम द सेम कॉलेज इन 2019-20 म्हणजे गेल्या 2019-20 या वर्षात आपण याच महाविद्यालयात शिकावयास होता का. जर आपण याच महाविद्यालयात असाल आपल्या 12th एक्झामसाठी तर यस म्हणायचं आहे, नसाल तर नो. तर या ठिकाणी मी यस हा ऑप्शन सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर आपल्या नावासमोरचं प्रिफिक्स आपण या ठिकाणी बघणार आहोत, मास्टर मिस मिसेस आणि श्री यापैकी योग्य ते प्रिफिक्स आपण सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी मी मिस हे प्रिफिक्स सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपलं लास्ट नेम, तर मी लास्ट नेम या ठिकाणी दिलेला आहे XYZ. हा मी डेमो फॉर्म भरतो आहे त्यामुळे मी या ठिकाणी नाव टाकलेलं नाही, फक्त XYZ हे नाव दिलेलं आहे. त्यानंतर फर्स्ट नेम ABC असं मी या ठिकाणी टाकत आहे. त्यानंतर फादर नेम PQR या ठिकाणी मी टाकलेलं आहे. मदर नेम SPU या ठिकाणी मी टाकलेलं आहे. आणि त्यानंतर ग्रँड फादर नेम PWY या ठिकाणी मी टाकलेलं आहे. तर अशा प्रकारे लास्ट नेम, फर्स्ट नेम, फादर नेम, मदर नेम आणि ग्रँड फादर नेम हे सर्व आपल्याला भरायचे आहे. त्यानंतर परमनंट ऍड्रेस, आपला जो परमनंट ऍड्रेस असेल तो आपण परमनंट ऍड्रेस या ठिकाणी टाकावयाचा आहे. संपूर्ण त्या ठिकाणी आपलं बिल्डिंग नेम, फ्लॅट नेम, एरिया नेम आणि आपला पिनकोड असं त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. तर या ठिकाणी मी माझा ऍड्रेस टाकलेला आहे, कर्वे नगर पुणे 52. आपण पूर्ण ऍड्रेस या ठिकाणी टाकायचा. या ठिकाणी मी डेमो फॉर्म भरतोय म्हणून जरा मी शॉर्ट ऍड्रेस या ठिकाणी टाकलेला आहे. आपला प्रेझेंट ऍड्रेस आता या कॉलम मध्ये आपण एंटर करायचा आहे. जर आपला प्रेझेंट ऍड्रेस हाच आपला परमनंट ऍड्रेस असेल तर सेम ऍज परमनंट वर आपण क्लिक करायचे म्हणजे आपोआप आपला ऍड्रेस या ठिकाणी आपल्याला दिसेल. यानंतर पुणे या सिलेक्ट होईल, तालुका आपला हवेली डिस्ट्रिक्ट पुणे, झिप कोड म्हणजे पिन कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे,
411052 या ठिकाणी मी टाकलेला आहे. त्यानंतर स्टेट महाराष्ट्र जे ऑलरेडी सिलेक्टेड आहे, कंट्री इंडिया हे या ठिकाणी ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर जेंडर या ठिकाणी आपण टाकायचं आहे, जे फिमेल या ठिकाणी आपले ऑलरेडी सिलेक्टेड आहे. त्यानंतर बर्थ डेट आपण डी व्ही एन एम वाय वाय म्हणजे डे मंथ इयर या फॉर्मॅटमध्ये एंटर करायची. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी जी डेट टाकलेली आहे 7th February 2002. ओके, आणि आपोआप आपल्याला बर्थ डेट आपण एंटर केल्यानंतर बर्थ डेट इन वर्ड्स या ठिकाणी आपल्याला आपोआप दिसणार आहे. एज सुद्धा आपोआप कॅल्क्युलेट होणार आहे. प्लेस ऑफ बर्थ म्हणजे ज्या ठिकाणी तुमचा जन्म झालेला असेल ते या ठिकाणी तुम्ही एंटर करायचं आहे. त्यानंतर कॅटेगरी, पुढचा जो कॉलम आहे तो आहे कॅटेगरीचा. या ठिकाणी ओपन, ओबीसी, एससी, एनटी, एसटी, बीजे एनटी, एनटीसी, एनटीडी आणि एसबीसी हे ऑप्शन आहे. यापैकी जे ऍप्लिकेबल असेल ते आपण या ठिकाणी क्लिक करायचे. तर मी या ठिकाणी ओपन वर क्लिक केलेलं आहे. त्यानंतर रिलिजन या ठिकाणी आहे हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, सिख, बुद्धिस्ट, जैन, गुजराती अँड ऑदर. यापैकी पण जे ऍप्लिकेबल असेल त्यावर आपण क्लिक करायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर कास्ट, सिलेक्ट अदर इफ नॉट फाउंड. यापैकी कास्ट कुठली, तर ऑदर, पंचम, हिंदू, मराठा, नावी, जैन, हिंदू, नावी अशा बऱ्याच कास्ट या ठिकाणी दिलेल्या आहेत. जे ऍप्लिकेबल असेल ते आपण सिलेक्ट करायचं आहे. जर यापैकी कुठलाही ऑप्शन नसेल तर आपण ऑदर म्हणून या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर सबकास्ट, तर तुमची काही सबकास्ट असेल तर ती मेन्शन करायची आहे. असेल तर मेन्शन करा, नसेल तर मेन्शन करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे हँडिकॅप, यस ऑर नो. हँडिकॅप असाल तर यस, नसेल तर नो. त्यानंतर ब्लाइंड, त्या ठिकाणी असाल तर यस, नसाल तर नो. मायनॉरिटी, असाल तर यस, नसाल तर नो. आणि शेवटचा आहे NRI, असेल तर यस, नसेल तर नो. ओके, त्यानंतर मदर टंग, आपली जी मदर टंग आहे ती आपण सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी मी मराठी मदर टंग ही सिलेक्ट केलेली आहे. त्यानंतर केअर टेकन, आपले केअर टेकर कोण आहे, तर या ठिकाणी ऑप्शन दिले, त्यापैकी योग्य ऑप्शन सिलेक्ट करायचा. तर या ठिकाणी मी फादर सिलेक्ट केलेला आहे. पासपोर्ट, आपल्याकडे जर पासपोर्ट असेल तर मॅन्डेटरी नाही, असेल तर या ठिकाणी पासपोर्ट नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर आधार कार्ड नंबर, म्हणजे तुमचा जो आधार कार्ड, तुमचा आधार कार्ड असेल त्याच्यावर नंबर असेल 12 अंकी तो नंबर असतो, तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, तर असा 12 डिजिट नंबर मी एंटर केलेला आहे. डेमो असल्यामुळे मी हा नंबर जस्ट तिथे एंटर केलेला आहे. त्यानंतर आपला ब्लड ग्रुप, तुमचा जर ब्लड ग्रुप असेल AB O यापैकी, तर मी या ठिकाणी ओ पॉझिटिव्ह या ठिकाणी एंटर केलेला आहे. रेसिडन्स टू कॉलेज डिस्टन्स, म्हणजे तुमच्या घरापासून कॉलेजपर्यंतचं अंतर किलोमीटरमध्ये किती तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे, तर मी ते 5 किलोमीटर सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर SMS कॉन्टॅक्ट, आता तुम्हाला SMS कॉन्टॅक्ट म्हणजे काही SMS तुम्हाला हवे असतील तर ते कुठल्या कॉन्टॅक्ट नंबरवर यायला हवे, इम्पॉर्टंट इन SMS, तो कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्ही एंटर करायचा आहे. या ठिकाणी मी माझा मोबाईल नंबर एंटर केलेला आहे. त्यानंतर अदर कॉन्टॅक्ट, दुसरा जर कुठला कॉन्टॅक्ट नंबर असेल तर तो कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. दुसरा सेकंडरी कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा ईमेल ॲड्रेस या ठिकाणी व्यवस्थित न चुकता एंटर करायचा आहे, कारण की जे काही पासवर्ड असतील ते सर्व, जे काही युजर नेम असतील ते सर्व आपल्या मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेसवर आपल्याला येणार आहे. ओके, प्रीवियस स्कूल कॉलेज डिटेल, आता मागचे म्हणजे 12वी तुमचे जे कॉलेजमधून कम्प्लीट झालेले आहे, स्कूलमधून कम्प्लीट झालेले आहे, तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे. मी या ठिकाणी एंटर करत आहे श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय. त्यानंतर बोर्ड युनिव्हर्सिटी पुणे बोर्ड. आता या ठिकाणी रिझन ऑफ लिव्हिंग, आता हे कॉलेज तुम्ही का सोडलंय, स्कूल का सोडलंय, तर या ठिकाणी टाकायचंय फॉर ऍडमिशन इन FY बीकॉम, FY बीकॉमला ऍडमिशन आपण घेत आहोत. ओके,
तर अशा प्रकारे हे कॉलम आपण फिल करणार आहोत. आता पुढचा महत्वाचा मुद्दा आहे क्वालिफिकेशन एंटर डिटेल्स फॉर लेटेस्ट अपीयर एक्झामिनेशन पास. आता या ठिकाणी आपण FY बीकॉम साठी फॉर्म भरत आहोत, त्यामुळे आपल्याला SSC आणि HSC चे मार्क या ठिकाणी टाकायचे आहे. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे SSC म्हणजे 10th स्टँडर्डचे मार्क. तर 10th स्टँडर्डचे मार्क इयर ऑफ पासिंग 2018 सीट नंबर. आता सीट नंबर या ठिकाणी डेमो फॉर्म असल्यामुळे मी एंटर करतो आहे सपोज दिस इज माय सीट नंबर. त्यानंतर बोर्ड पुणे बोर्ड, ओके. त्यानंतर मार्क्स 10th चे मार्क्स आउट ऑफ 500 सपोज 400 मार्क्स आय हॅव अँड सपोज इट इज 70% अँड माय स्कूल हे आहे NMV स्कूल. अशा प्रकारे मी 10th डिटेल या ठिकाणी एंटर केलेले आहे. त्यानंतर HSC इयर ऑफ पासिंग 2020 सीट नंबर दॅट इज दिस इज माय सीट नंबर अगेन इट इज पुणे बोर्ड. हे पुणे बोर्ड मी परत एंटर केलेलं आहे. माझे मार्क समजा 529 81% अँड माय स्कूल ऑर कॉलेज, माझे स्कूल किंवा कॉलेज आहे स्टेट सिद्धी नाही महिला महाविद्यालय. तर अशा पद्धतीने हे क्वालिफिकेशन डिटेल सुद्धा मी फिल केलेले आहेत. त्यानंतर आपण क्लिक करायचं आहे नेक्स्ट वर. तत्पूर्वी परत एकदा व्हेरीफाय करून बघायचं आहे की आपण संपूर्ण माहिती व्यवस्थित भरलेली आहे, ओके. आणि काही जर भरायचं राहिलेलं नसेल तर मग आपण आता नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर दुसरा टप्पा या फॉर्मचा ओपन होणार आहे, तो म्हणजे पॅरेंट डिटेल्स. तर या ठिकाणी पॅरेंट डिटेल्स हे तुमचं नाव आहे ते आपोआप या ठिकाणी सबमिट झालेलं आहे, ओके. तुमचं लास्ट नेम त्यानंतर फर्स्ट नेम आणि तुमचे वडिलांचं नाव फादर्स नेम, ओके. या ठिकाणी आता तुमचे फादर डिटेल या ठिकाणी टाकायचं आहे, ते आपोआप या ठिकाणी सिलेक्ट झालेलं आहे वडिलांचं नाव या ठिकाणी. तर फादर बर्थ डेट या ठिकाणी तुम्ही टाकायचे आहे वडिलांचा जन्मदिनांक. फॉर एक्झाम्पल आता डेमो फॉर्म असल्यामुळे जस्ट एक्झाम्पलने आपण ही डेट या ठिकाणी टाकणार आहोत 10 फेब्रुवारी 1970. समजा आपण ही डेट या ठिकाणी टाकलेला आहे. त्यानंतर तुमच्या वडिलांचा कॉन्टॅक्ट नंबर या ठिकाणी तुम्ही द्यायचा आहे 10 अंकी तो नंबर असेल 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके. त्यानंतर एज्युकेशन आपल्या वडिलांचं एज्युकेशन जे आहे ते तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर फंक्शनल एरिया म्हणजे सर्व्हिस असेल तर सर्व्हिस किंवा अदर ऑप्शन असेल तर अदर ऑप्शन, ओके. या ठिकाणी डेजिग्नेशन मी एंटर करत आहे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. आणि जे काही अॅन्युअल इन्कम असेल वडिलांचं ते इन्कम आपण या ठिकाणी एंटर करायचं आहे फॉर सपोज 5 लाख. त्यानंतर कंपनी कुठली आहे ते कंपनीचं नाव म्हणजे आपल्या वडील कुठल्या कंपनीमध्ये सर्व्हिस करतात. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी टाकलेलं आहे ABC कंपनी लिमिटेड. आणि त्यानंतर कंपनी अड्रेस दॅट इज कर्वेनगर पुणे 52 अशा प्रकारे मी सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर कंपनी कॉन्टॅक्ट नंबर जर तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या ठिकाणी एंटर करा. कंपनी ईमेल ID अवेलेबल असेल तर तो तुम्ही एंटर करायचा आहे. त्यानंतर मदर ऑर हजबंड नेम या ठिकाणी आहे, ओके. या ठिकाणी आपोआप तुम्हाला नाव सिलेक्ट झालेलं दिसेल जे आपण प्रिव्हियस स्टुडंट डिटेल्समध्ये भरलेलं आहे. त्यानंतर तुमचे आईची बर्थ डेट या ठिकाणी मदरची बर्थ डेट या ठिकाणी तुम्ही टाकायची आहे. फॉर एक्झाम्पल 11 मे 1973 अशा प्रकारे आपण बर्थ डेट टाकलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी मोबाईल नंबर एंटर करायचा आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 अंकी मोबाईल नंबर. त्यानंतर एज्युकेशन
तुम्ही सिलेक्ट करायचं आहे मदरचं. त्यानंतर सिलेक्ट इंडस्ट्री फर्स्ट, या ठिकाणी जर काही सर्विस करत असतील तुमचे आई तर या ठिकाणी तुम्ही ते एंटर करायचे. यापैकी जो सुटेबल ऑप्शन असेल तो या ठिकाणी तुम्ही एंटर करायचा आहे. ओके, डेजिग्नेशन काय, ॲन्युअल इन्कम काय, कंपनी नेम काय, कंपनी ॲड्रेस काय, आणि जर शक्य असेल तर कंपनी कॉन्टॅक्ट नंबर आणि कंपनी ईमेल आय डी, ही सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी तुम्ही फिलअप करायची आहे. आणि त्यानंतर नेक्स्ट वर प्रेस करायचं आहे आणि मग या ठिकाणी फॉर्मचा शेवटचा टप्पा हा ओपन होणार आहे. ओके, तर इमर्जन्सीमध्ये आता या ठिकाणी इमर्जन्सी कॉन्टॅक्ट, आता इमर्जन्सीमध्ये कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे, तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या वडिलांचं आपण समजा या ठिकाणी नाव हे टाकलेलं आहे इमर्जन्सी कॉन्टॅक्टसाठी, रिलेशन पण आपण सिलेक्ट केलेला आहे, कॉन्टॅक्ट नंबर जो आहे 10 अंकी नंबर आपण या ठिकाणी टाकणार आहोत 4 5 6 7. ओके, तर अशा प्रकारे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर आपण टाकलेला आहे. त्यानंतर ऑनलाईन पेमेंट डिटेल, मी आत्ताच आपल्याला ज्यावेळेस ॲडमिशन प्रोसिजर बुकलेट सांगितलं त्या प्रोसिजर बुकलेटनुसार आपल्याला जे 2 अकाउंट नंबर दिलेले आहेत ग्रँटेबल आणि नॉन ग्रँटेबल, त्याच्यापैकी जो ॲप्लिकेबल असेल त्या नंबरवर आपल्याला ऑनलाईन पेमेंट हे NEFTच्या माध्यमाने करायचं आहे. आणि त्याची रिसीट आपल्याकडे जनरेट झालेली असेल त्या जनरेट त्या रिसीटवरचे जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स आपण या ठिकाणी आता एंटर करणार आहोत. ओके, तर या ठिकाणी एक डेमो रिसीट मी आपल्याला दाखवत आहे जी माझ्याकडे उपलब्ध आहे. सो दिस इज द पेमेंट रिसीट. ओके, या पेमेंट रिसीटवर जे डिटेल्स दिलेले आहेत ते डिटेल्स आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. ओके, सी इट इज द पेमेंट रिसीट, डेमो रिसीट माझ्याकडे आहे. तर सर्वप्रथम आपण फॉर्म मधली इन्फॉर्मेशन बघूयात. ऑनलाईन पेमेंट डिटेल, बँक नेम फ्रॉम विच पेमेंट इज डन, तर बँक नेम कुठल्या बँकेतनं तुम्ही पेमेंट केलेलं आहे. सो लुक ॲट द रिसिप्ट, रिसिप्ट बघा कुठली, SBI म्हणजे कुठली, स्टेट बँक ऑफ इंडिया. मग आपण या ठिकाणी एंटर करणार स्टेट बँक ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर ट्रान्झॅक्शन आय डी नंबर, आता तुमच्याकडे रिसिप्टवर ट्रान्झॅक्शन आय डी नंबर असेल काही याच्यावर स्पेसिफिकली ट्रान्झॅक्शन आय डी नंबर असं म्हटलेलं असतं, या ठिकाणी बघा IMB रेफरन्स नंबर म्हटलेला आहे. म्हणजे हा काय आहे, या रिसिप्टचा ट्रान्झॅक्शन नंबर आहे. काय आहे तो, IRM 9228084, तो आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. IRM 9228084 9228084. ओके, अशा पद्धतीने आपण नंबर या ठिकाणी एंटर केलेला आहे. त्यानंतर बँक अकाउंट नंबर, म्हणजे तुम्ही कुठल्या अकाउंटवरनं पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, तो आपण नंबर या ठिकाणी एंटर करणार आहोत. ओके, हा बघा SBI अकाउंट नंबर, म्हणजे या अकाउंट नंबरवरनं तुम्ही पैसे ट्रान्सफर केलेले आहेत, तो अकाउंट नंबर आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. अकाउंट नंबर आहे 3209497 1022, म्हणजे तुमचा अकाउंट नंबर ज्यावरनं तुम्ही पैसे ट्रान्सफर केलेले असतील 3209432094. त्यानंतर 9710092 9710092. ओके, त्यानंतर अकाउंट होल्डर नेम, म्हणजे हे अकाउंट ज्या व्यक्तीच्या नावावर रजिस्टर असेल त्या व्यक्तीचं नाव तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल, हे अकाउंट तुमच्या वडिलांच्या नावावर रजिस्टर आहे, आपण या ठिकाणी वडिलांचं नाव टाकलं PKR. आणि त्यानंतर पेमेंट डेट, म्हणजे कुठल्या दिवशी तुम्ही हे पेमेंट केलेले असेल त्याची डेट या रिसिप्टवर आहे. बघा या ठिकाणी 11 ऑगस्ट 2020 DDMMYY या फॉर्मॅटमध्ये आपण टाकणार आहोत. सो 11 ऑगस्ट 2020 आपण या ठिकाणी सिलेक्ट केलेली आहे. आता यानंतर तुम्ही किती अमाऊंट पे केलेली आहे ते आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. जी फीस तुम्ही पे केली असेल, या ठिकाणी आपण 11070 रुपीज पे केलेले आहेत, तर हे 11070 रुपीज आपण या ठिकाणी एंटर करणार आहोत. सो
11,070 11,070 11,070 आणि ट्रान्झॅक्शन टाईप हा कुठला होता तर ही रिसीट जी आहे ती एनईएफटी ची रिसीट आहे म्हणून आपण या ठिकाणी मेन्शन करणार एनईएफटी. ओके, तर अशा प्रकारे आपण एनईएफटी या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. ओके, आणि यानंतर सब्जेक्ट सिलेक्शन हा फॉर्म आपण एफ वाय बी कॉम इंग्लिश मिडियम साठी भरत आहोत त्यामुळे एफ वाय बी कॉमचे जे सब्जेक्ट आहेत ते आपण या ठिकाणी प्रथमतः सिलेक्ट करणार आहोत. सिलेक्ट आहे तर ॲडिशनल इंग्लिश और मराठी सब्जेक्ट म्हणजे हा आपला ऑप्शनल सब्जेक्ट आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण ऑप्शनल सब्जेक्ट सिलेक्ट करूया. फॉर एक्झाम्पल मी या ठिकाणी सिलेक्ट केलेला आहे ॲडिशनल इंग्लिश. त्यानंतर कंपल्सरी सब्जेक्ट, जो सब्जेक्ट एकदा सिलेक्ट केला तो सब्जेक्ट तुम्हाला परत दुसऱ्यांदा सिलेक्ट करता येणार नाही. त्यानंतर बिझनेस इकॉनॉमिक्स, त्यानंतर बिझनेस मॅथमॅटिक्स, त्यानंतर कंपल्सरी इंग्लिश, त्यानंतर फायनान्शियल अकाउंटिंग, त्यानंतर मार्केटिंग अँड सेल्समनशिप आणि शेवटचा ऑर्गनायझेशन स्किल डेव्हलपमेंट. असे एकूण सात सब्जेक्ट आपण एफ वाय बी कॉम साठी सिलेक्ट करणार आहोत जे आपण सिलेक्ट केलेले आहेत. त्यानंतर मेडिकल इन्फॉर्मेशन म्हणजे काही मेडिकल अलाइनमेंट वगैरे आहे का तुम्हाला, म्हणजे काही कुठल्या प्रकारची सर्जरी झालेला असेल किंवा कुठल्या प्रकारचे काही तुमचे मेडिकल डिस्टर्बन्सी असेल तर तुम्ही या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर युअर चाइल्ड हॉबीज म्हणजे तुमचे काही छंद आहे का, फॉर एक्झाम्पल सिंगिंग या ठिकाणी आपण टाकलेलं आहे. एनी इन्फॉर्मेशन अबाउट युअर चाइल्ड कुड बी हेल्पफुल इन एज्युकेशन. अजून काही तुमची इतर माहिती आहे की जी एज्युकेशनसाठी महत्त्वाची ठरू शकते तुम्ही या ठिकाणी एंटर करायची असेल तर. त्यानंतर त्यामध्ये तुम्ही कसे आहात, ॲग्रेसिव्ह, ॲव्हरेज, व्हेरी ॲक्टिव्ह, स्टबॉर्न, शाय, हायपर ॲक्टिव्ह, व्हेरी क्वाईट, सोशिएबल, अदर, यापैकी जर सुटेबल ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा आहे. तुम्ही कुठला गेम खेळलेला आहात का तुमच्या कॉलेजसाठी, असेल तर त्या खेळाचं नाव लिहायचं आहे. वेदर रिप्रेझेंटेड स्कूल कॉलेज कुठल्या लेवलला आहे, स्कूल कॉलेज ते टाकायचं आहे. वेदर मेंबर ऑफ NSC, NCA, NA अशा या ठिकाणी तुम्ही एंटर करायचे आहे. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जसं मी डॉक्युमेंट अपलोड करताना सांगितला असेल तो, तर या ठिकाणी आता आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत आणि सगळे डॉक्युमेंट हे PDF फॉर्मॅटमध्ये मॅक्झिमम 2 MB पर्यंत असायला हवे. तर पहिल्यांदा आपण या ठिकाणी अपलोड करणार आहोत फोटोग्राफ. ओके, तर या ठिकाणी फोटोग्राफ आपण अपलोड करायचा आहे. तत्पूर्वी फोटोग्राफ PDF फाईलमध्ये तुम्ही कन्वर्ट करायचा आहे. मी तुम्हाला दाखवतो, या ठिकाणी फोटो माझ्याकडे आहे. हा फोटोग्राफ आहे जो ऑलरेडी मी PDF फाईलमध्ये कन्वर्ट केलेला आहे. ओके, हा फोटो या ठिकाणी आणि त्याची साईज जर तुम्ही बघितली तर या ठिकाणी साईज किती आहे, 516 KB म्हणजे 2 MB पेक्षा कमी आहे. आणि त्यानंतर आपले डॉक्युमेंट्स जसं मी तुम्हाला सांगितलं, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे आपल्या डॉक्युमेंट फाईलचं नाव असायला हवं. यामध्ये XYZ ABC म्हणजे तुमचं फर्स्ट नेम आणि ABC म्हणजे तुमचं लास्ट नेम. ओके, तर हे या ठिकाणी बघायचं आहे की कुठले डॉक्युमेंट मी या ठिकाणी अपलोड करणार आहे. तर पहिल्यांदा सिग्नेचर, एका पेपरवर तुमची सिग्नेचर करायची, ती स्कॅन करायची, PDF फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करायची. त्यानंतर तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, तो स्कॅन करून PDF कन्वर्ट करायचा. 12वीचं मार्कशीट ते स्कॅन करून PDF कन्वर्ट करायचं. तुमचं आधार कार्ड ते स्कॅन करून PDF कन्वर्ट करायचं. त्यानंतर तुमची पेमेंट रिसीप्ट ती स्कॅन करून PDF कन्वर्ट करायची. आणि अंडरटेकिंग फॉर्म जो आपल्या वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड करायचा आहे, जो वर्ड फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहे, तो फॉर्म डाउनलोड करायचा, ते भरायचा आणि त्याला PDF कन्वर्ट करायचा. आणि हे सर्व डॉक्युमेंट एकाच PDF मर्ज करायचे आहेत. ओके, एकाच PDF हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही मर्ज करायचे आहेत. ही PDF मर्ज तुम्हाला करता येईल. गुगलमध्ये जर तुम्ही टाकलं की मर्ज PDF, म्हणजे फॉर एक्झाम्पल या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो, मर्ज PDF गुगल ओपन करायचं, google.co.in आणि या ठिकाणी टाकायचं आहे मर्ज PDF ऑनलाईन. ओके, आणि मग तुम्ही क्लिक केल्यानंतर बरेच ऑप्शन तुमच्या समोर ओपन होतील. यामध्ये
जी वेबसाइट असेल फॉर एक्झाम्पल www.ilovepdf.com ही वेबसाईट ओपन करायची आणि या वेबसाईटवरनं आपण डॉक्युमेंट हे मर्ज करू शकणार आहे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये. ओके, तर मी ऑलरेडी डॉक्युमेंट ते मर्ज केलेले आहेत आणि त्याची साईज जर आपण बघितली तर ती फक्त आहे 417 KB, म्हणजे 2 MB पेक्षा ती साईज कमी आहे. तर आता या ठिकाणी पहिल्यांदा आपण फोटो चूज करणार आहोत. तर या ठिकाणी फोटो चूज करताना या ठिकाणी मी फोटोवर क्लिक केलेला आहे, तो या ठिकाणी मर्ज झालेला आहे आणि त्यानंतर अपलोड डॉक्युमेंट्स इन पीडीएफ फॉर्मॅट. या ठिकाणी डॉक्युमेंट्स आता मी पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करत आहेत. XYZ ABC या ठिकाणी मी ते अपलोड केलेले आहेत. तर अशा प्रकारे जो शेवटचा फॉर्म होता, शेवटचा पेज होतं या फॉर्मचं, तो सुद्धा आपला पूर्ण झालेला आहे. आणि मग आपण आता क्लिक करणार आहोत नेक्स्ट बटनवर. ओके, ओनली JPG और PNG फॉर्मॅट. ओके, या ठिकाणी एक एरर आपल्याला आलेली आहे आणि ती एरर आपल्याला असं म्हणते की जे इमेज जे डॉक्युमेंट असतील, म्हणजे फॉर एक्झाम्पल फोटो, तो फक्त PNG JPG फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, मी ऑनलाईन आपल्याला या ठिकाणी कन्वर्ट करून दाखवतो की कशा प्रकारे JPG मध्ये तो कन्वर्ट करायचा आहे. कन्वर्ट JPG टू कन्वर्ट PDF टू JPG. तर या ठिकाणी आपण आता PDF JPG मध्ये डेमो आपल्यासाठी होईल, कन्वर्ट करून बघू. ओके, या ठिकाणी आपण बघितलं PDF. तर आपल्याला फोटोची जी PDF आहे ती आपण या ठिकाणी कन्वर्ट करणार आहोत, ती फोटो. ओके, हा फोटो मी या ठिकाणी कन्वर्ट करतो आहे JPG मध्ये. ओके, तर अशा पद्धतीने फोटो आपला JPG मध्ये कन्वर्ट करत आहोत, तो ऑटोमॅटिकली या ठिकाणी डाउनलोड होणार आहे. ओके, या ठिकाणी फोटो डाउनलोड झालेला आहे, त्याला आपण डाउनलोड फाईल मधनं कट करून आपण जे फोल्डर बनवलेलं असेल डॉक्युमेंटचं त्यामध्ये आपण पेस्ट करणार आहोत. ओके, आणि मग परत आपण सिलेक्शन आपल्या वेबसाईटवर जाऊन फोटो हा JPG फॉर्मॅटमध्ये सिलेक्ट करणार आहोत. हे बघा, हा JPG फॉर्मॅट आहे आणि मग तो आपण सिलेक्ट केलेला आहे, राईट. आणि मग आपण नेक्स्टवर क्लिक करणार आहोत. नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म हा या ठिकाणी भरून पूर्ण झालेला आहे. आपल्यासमोर एक पॉपअप विंडो येणार आहे, ऑनलाईन ॲडमिशन फॉर्म. यामध्ये डिक्लेरेशन आहे की आम्हाला सर्व अटी आणि शर्ती महाविद्यालयाच्या मंजूर आहेत आणि सर्वात शेवटी या ठिकाणी आय ॲग्री द टर्म्स अँड कंडिशनवर आपल्याला क्लिक करायचं आहे अँड आय एम नॉट रोबोटवर आपण क्लिक करायचं आहे. ओके, म्हणजे जो कॅप्चा आहे तो कॅप्चा आपला व्हेरीफाय होईल आणि मग सबमिटवर आपण क्लिक करायचं आहे. ओके, आपला फॉर्म या ठिकाणी सबमिशनची प्रक्रिया ओके झालेली आहे आणि आपल्याला यासमोर एक ID नंबर आलेला आहे. तो ID नंबर हा आपला युजर नेम आहे, सॉरी ID हा आपला फॉर्म ID नंबर आहे. आणि या ठिकाणी आपण आपल्याला जर आपला फॉर्म प्रिंट करायचा असेल तर आपण प्रिंट फॉर्मवर क्लिक करू शकता. या ठिकाणी आपला फॉर्म ओपन होणार आहे. ओके, हा आपला फॉर्म आहे, तो आपल्या माहितीसाठी आपण डाउनलोड PDFवर या ठिकाणी डाउनलोड PDF करून आपल्याकडे सेव्ह करू शकता. ओके, आणि जो काही आपला युजर नेम असेल, जो काही पासवर्ड असेल, तो आपल्या मेल ID डिलिव्हर होणार आहे. ओके, तर अशा प्रकारे फॉर्म हा कसा भरावा याचा डेमो मी आपल्यासमोर दाखवला आहे. अशा पद्धतीने जर आपण फॉर्म भरला तर नक्कीच आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि जर आपल्याला फॉर्म भरण्यात काही अडचण आल्या असतील तर आमच्या स्क्रीनवर जे नंबर दिलेले आहेत त्या नंबरवर आपण कॉल करू शकतात, महाविद्यालयात भेट देऊ शकतात. आपल्या सर्व अडचणी या महाविद्यालयाच्या वतीने सॉल्व्ह केल्या जातील. धन्यवाद.